देख रहे हैं क्राइम इंडिया न्यूज, खबर के अंदर का सच। हम आप पर हुए जुल्म का करेंगे खुलासा। जिल्ह्यात 1 मार्च पासून नागरिकांचे लसीकरण सुरू झाले असून शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व काही खासगी रुग्णालयात सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत लसीकरण करण्यात येत आहे। ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी लस घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे। कोरोना लसीकरणास जिल्ह्यात 16 जानेवारी 2021 पासून सुरुवात झाली असून आतापर्यंत 42,116 नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे। 1 मार्च पासून ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणास जिल्ह्यात सुरुवात झाली असून 45 ते 60 वर्ष वयोगटातील 3,385 तर 60 वर्षावरील 18,715 असे एकूण 22,100 ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली आहे। लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून शासनाच्या मार्गदर्शन सूचनेनुसार नागरिकांच्या सोयीसाठी लसीकरण केंद्र वाढविण्यात आले आहेत। लसीकरणासाठी पात्र असलेल्या व्यक्तींनी जास्तीत जास्त प्रमाणात लस घ्यावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी नागरिकांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे। ही बाब लक्षात घेता आपल्या क्षेत्रातील पात्र नागरिकांचे पूर्ण लसीकरण व्हावे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले। कोविड-19 लस पूर्णपणे सुरक्षित आहे, लसीकरण केंद्रावर याबाबतची माहिती लाभार्थ्यांना देण्यात येते। लस घेतल्यानंतर थोडा ताप किंवा अंगदुखी सारखी वाटण्याची शक्यता आहे, अशा वेळी घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। हा सल्ला शासकीय रुग्णालयात अगदी मोफत देण्याची सोय उपलब्ध आहे। BS क्राइम इंडिया न्यूज के साथ जुड़े रहने के लिए YouTube, वेबसाइट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम पर वीडियो देख लाइक, कमेंट और शेयर करें। साथ ही YouTube चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूले और Google Play Store से bscrimeindianews.com के एप्लीकेशन को डाउनलोड कर रोजाना ताज़ा खबरों के लिए हमारे साथ बने रहे।